नमस्कार, मी वर्षा वागजी, 3KM न्यूजमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या। दिवाळी पाडव्यानिमित्त आज सारसबागेत पुणेकरांची मोठी गर्दी झाली होती। कोरोनामुळे मागील वर्षी नागरिकांना दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचा आनंद घेता आला नव्हता, मात्र यावर्षी पुणेकरांनी सारसबागेत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावत भरभरून प्रतिसाद दिलाय। कोरोनानंतर पुन्हा एकदा काल पुणेकरांनी मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे केलं। पुण्यात सगळीकडे पणत्या आणि लाईटिंगमुळे अगदी पुणे उजळून निघालं होतं। कोरोनानंतर पुन्हा एकदा पुणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आज दिवाळी पाडवा, त्यानिमित्त भाविकांनी दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भाविकांची मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी लक्षात घेऊन कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सारसबागेसमोरील महालक्ष्मीसमोर 56 प्रकारच्या मिष्टान्नाचा भोग लावण्यात आला होता। यावेळी विविध प्रकारची मिठाई देवीच्या समोर मांडण्यात आली होती। कोरोना नियमांचं पालन करत भाविकांना यावेळी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला। पुढील 5 दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान राज्यातील इतर 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। 3KM ॲप अजून डाउनलोड केला नसेल तर तो करा, आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका।